होपचे उपकरण. पाण्याचे असंगत आचरण होप उपकरणाच्या सहाय्याने दाखविता येते. या उपकरणाच्या सहाय्याने पाण्याच्या असंगत आचरणाचा अभ्यास करूया. होपच्या उपकरणात धातूच्या उभ्या नळकांड्यास मध्यभागी एक पसरट गोलाकार भांडे जोडलेले असते. या आकृतीत दाखविल्याप्रमाणे उभट नळकांड्यास पसरट भांड्याच्या वर T2 तापमापी जोडलेली असते, तर खाली T1 तापमापी जोडण्याची सुविधा केलेली असते. या उपकरणाच्या उभट नळकांड्यात पाणी भरले जाते, तर पसरट भांड्यात बर्फ व मीठ यांचे गोठण मिश्रण भरतात. जेव्हा आपण होपच्या उपकरणाच्या सहाय्याने पाण्याच्या असंगत आचरणाचा अभ्यास करतो, तेव्हा प्रत्येकी 30 सेकंदानंतर T1 व T2 तापमापीने दाखविलेल्या तापमानाची नोंदणी करावी लागते. आलेख काढताना तापमान Y अक्षावर तर वेळ X अक्षावर दर्शवितात. या आलेखावरून आपल्याला स्पष्ट दिसून येते की प्रारंभी दोन्ही तापमापी समान तापमान दर्शवितात. नळकांड्याच्या खालच्या भागातील पाण्याचे तापमान T1 असून ते जलद गतीने कमी होते, तर वरच्या भागातील पाण्याचे तापमान T2 असून ते तुलनेने हळूहळू कमी होते. तसेच नळकांड्याच्या खालच्या भागातील पाण्याचे तापमान T1 हे 4 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचताच ते काही काळ जवळजवळ स्थिर राहते, आणि वरच्या भागातील पाण्याचे तापमान T2 हे हळूहळू 4 अंश सेल्सिअसपर्यंत कमी होते. यामुळे एकाच वेळेला T1 व T2 हे 4 अंश सेल्सिअस तापमान T2 जलद गतीने कमी होत असल्याने वरची तापमापी T2 प्रथम 0 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करते, आणि त्यानंतर खालची तापमापी T1 0 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करते. आलेखावर दिसणारा दोन्ही वक्रांचा छेदनबिंदू पाण्याच्या कमाल घनतेचे तापमान दर्शवितो. आता आपण होपच्या उपकरणात काय प्रक्रिया घडते ते पाहूया. आरंभी नळकांड्याच्या मध्यभागातील पाण्याचे तापमान सभोवतालच्या गोठण मिश्रणामुळे कमी झाल्याने त्याचे आकारमान कमी होते, परिणामी त्याची घनता वाढते. जास्त घनतेचे पाणी खाली जाते, त्यामुळे खालच्या भागातील पाण्याचे तापमान T1 सुरुवातीस जलद गतीने कमी होते. नळकांड्याच्या खालच्या भागातील तापमान जेव्हा 4 अंश सेल्सिअस होते, तेव्हा त्या पाण्याची घनता उच्चतम होते, आणि नळकांड्याच्या मध्यभागातील पाण्याचे तापमान 4 अंश सेल्सिअसपेक्षा कमी होते, तेव्हा ते प्रसरण पाहू लागते, परिणामी त्याची घनता कमी होते व ते तळाकडे न जाता वरच्या भागाकडे जाऊ लागते. म्हणून वरच्या भागातील पाण्याचे तापमान T2 जलद गतीने 0 अंश सेल्सिअसपर्यंत कमी होते, परंतु तळाशी असणाऱ्या पाण्याचे तापमान 4 अंश सेल्सिअसवर काही काळ स्थिर राहते व नंतर तेही 0 अंश सेल्सिअसपर्यंत कमी होते. अशा प्रकारे 0 अंश सेल्सिअस ते 4 अंश सेल्सिअस या तापमानखंडात पाण्याचे आचरण असंगत असते हे स्पष्ट होते.